आता आपण मस्त मोहरीची भाजी तोडून घेऊ. मस्त याच्यामध्ये मी कैची घेतली आहे, किचन कैची आहे, तर इथली मी याच्याने मी भाज्या वगैरे कट करत असते. दिसते वाव, आपला सरसोका साग, आपल्या गार्डन मधल्या मोहरीच्या पानांचा सरसोका साग. तर इथे पटापट मी मक्याच्या रोट्या करून घेतलेल्या बघू शकता छोट्या. तुम्ही बघितलं असेल मी इतकं छान प्लेटिंग केलेलं आहे. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहेत 1 आहे आणि माझं घरातलं सगळं आवरलेलं आहे बघू शकतो. पूर्ण आवरून घेतलेलं आहे मी, फज्जी पुसली, झाडून काढलं वगैरे सगळं सगळं आवरलं. आणि तेच इथे मस्त आपलं हे ड्रेसर पण छान दिसते. तुम्ही बघितलं असेल खूप मस्त दिसते. तर विहान गेला स्कूलला. आज 2 झाले त्याच्याची स्कूल उघडं म्हणजे सुरू होऊन, पण आज त्याला पाठवलं आणि तो गेलेला आहे. आणि आता फक्त मी आणि कियारा आहे ना, तिथे बसली आहे. तिची पण आंघोळ वगैरे करून दिली, तिला जेवण देते. आणि आज माझा असा प्लॅन आहे पंजाबी डिश खाण्याचा. तर म्हटलं काय करावं, तर माझ्या लक्षात आलं की आपल्या गार्डन मध्ये जे मोहरीचे दाणे होते ना, 1 टीव्ही चालू करून त्यातून आपल्या गार्डन मध्ये मोहरीचे दाणे कियारान टाकले होते ना एका कुंडीमध्ये, त्याची भाजी आलेली आहे. आपण पंजाब मध्ये खूप फेवरेट डिश आहे ती सरसो का साग आणि मक्के की रोटी. तर माझा प्लॅन चालू की आज करावं, कारण भाजी खूप मोठी झालेली आहे. आणि सरसो का साग करायचं आणि त्याच्यासोबत मकईच्या रोट्या करायच्या. तर मकईचं पीठ आणावं लागेल संध्याकाळी, बघू आता. विहानला विचारेल की काय करायचं, पण माझ्या डोक्यात आहे की करावं असं पंजाबी डिश सरसो का साग मक्के की रोटी. आणि तुम्हाला दुपारी दाखवतेच मी किती मोठी भाजी झालेली आहे. आणि भरपूर म्हणजे असं छान ग्रो होत आहे भाज्या. कारले पण मस्त ग्रो होत आहे. नंतर आपले वालाच्या शेंगा पण खाली पण भरपूर आल्या, वरती पण भरपूर आलेल्या आहे. तर मस्त छान ग्रो होत आहे. तर म्हटलं चला आज करू सरसो का साग थोडं स्पेशल काहीतरी, तर पंजाबी डिश. तर असं प्लॅन आहे. तर आता माझं घरचं सगळं आवरलेलं आहे. आता जेवण करायचं आहे. तर मस्त जेवण झालं आणि कियाराचं पण जेवण झालं. तर इथे कियारा आमची हाय बघ. आणि मस्त जेवण झालं आणि बाहेरचं पण वातावरण इतकं छान आहे. आणि विहान पण येईल आता थोड्या वेळाने, तर तुम्हाला ती भाजी दाखवते. तर बाहेरचं पण मला आवरायचंय, तर तुम्हाला भाजी दाखवते. आणि मी काल हे आणलेलं ना बघू शकता हे, तर इथे ठेवलेलं आहे याच्यामध्ये. खूप सुंदर दिसतंय. तर इथे बघू शकता सरसो का साग म्हणजे मोहरीची भाजी. तर आपण ही अशी दांड्या असतात ना तिथूनच तोडून घेऊ खालून, इथून जिथे दांड्या आहेत ना इथून अशा डायरेक्ट कट करू खालून. तर नंतर मी जेव्हा करायचे तेव्हा तोडेल. इथे पण आहे ती मोहरी बघू शकता. आणि इथे सुद्धा आहे उगलेली, इथे छोटीशी आहे, पण इथे सुद्धा ही पण तोडून घेऊ, इथली पण तोडून घेऊ. तर 2-3 ठिकाणी आलेली आहे. आणि आपली ही मिरचीचं झाड आहे. आणि पंपकिनला तुम्हाला दाखवते मी, कळ्या आलेल्या आहे बघू शकते. इथे मस्त कळ्या आलेल्या आहे. जो छोटा चक्की असतो ना त्याची आहे. खूप मस्त कळ्या आलेल्या आहे. आणि आपलं काय म्हणता वालाच्या शेंगा पण इतक्या मोठ्या झालेल्या आहे ना, तुम्हाला दाखवते. बघू शकता किती मोठ्या आहे वालाच्या शेंगा, बापरे. इथे दिसत असेल तुम्हाला. आणि वरती सुद्धा आहे, तुम्हाला दाखवते वरती. आणि हे मला आज हे पण ठेवून द्यायचे ड्रम वगैरे, तर याच्यात गहू आहे ना ते पण बहुतेक गहू आणले मी आज. तर असे मस्त वाळून झालेले आहे. आणि ह्या कोठ्या पण मला ना क्लीन करून ठेवायचे आहे.
बघते आता वेळ घेतला की आणि इथे आपला टेबल बघू शकता किती सुंदर दिसतोय. खूप छान दिसतंय ना, तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. खूप मस्त दिसतं. आणि त्याच्यावरचं आपलं हे नॅचरल मी आणलेलं, तुम्ही बघितलं असेल किती छान आलेलं आहे आपलं काय म्हणता मोहरीची भाजी. तर काय झालं तर मी तुम्हाला कहाणी सांगते त्याच्या मागची, थोडी छोटीशी कहाणी आहे. तर आम्ही आता दिवाळीचे कसं आपण सगळं वाळत करतो बाहेर टेरेसमध्ये किंवा गच्चीवर, तसंच मी पण मोहरी वाळत केली होती आणि तिथे पाणी होतं झाडांना, मी पाणी टाकायला ठेवलं होतं बादली, अर्धी बादली. आणि मग मध्ये होती आणि किया रुसाल खेळणं, म्हटलं मस्त खेळते, एकदम शांत खेळते मस्त छानपैकी. तर तिने काय केलं, जी मोहरी होती ना दोन तीन मूठ अशा धरल्या आणि त्या पाण्यामध्ये टाकत होती ती हळूहळू हळू अशी टाकत होती. मी तेवढ्यात गेली म्हटलं काय करते एवढी शांत शांत वाटते, गेली तर बापरे एवढी मोहरी पडलेली. आणि मग मला कसं झालं म्हटलं आता काय करायचं ह्या पाण्याचं. तर मग मी म्हटलं चला याच्यात टाकून बघू, आली तर आली उगली तर उगली. आणि मग मोहरी आणून ठेवून दिली आणि मग ते पाणी होतं ना मोहरीचं, मी ते प्रत्येक कुंडीमध्ये टाकून दिलं, तिथं टाकून दिलं भरपूर, नंतर दुसऱ्या कुंड्यांमध्ये पण टाकलं. आणि मस्त चार पाच दिवसातच त्याला मस्त असे छोटे छोटे कोंब आले, म्हटलं अरे वा छान आलेलं आहे. आणि मग मी विचार केला की याचं काय करता काय करता, मग आपण म्हटलं फुलं होऊ देऊ, फुलं खूप छान दिसतात मोहरीचे, पिवळे पिवळे येलो येलो फुलं खूप छान दिसतात, म्हटलं फुलं वाढू देऊ मस्त, आणि मोहरी आली तर मोहरी येऊ देऊ असा प्लॅन. पण मी नंतर विचार केला की तिकडे पंजाबी डिश सरसो का साग म्हणजे मोहरीच्याच पानांची भाजी केली जाते, कोवळी कोवळी मोहरीचे असत ना झाडं ते उपटून आणि त्याची अर्धी कट करून मस्त भाजी केली जाते, सरसो का साग केला जातो. तर म्हटलं एवढी भाजी ताजी ताजी आणि ऑर्गॅनिक, त्याला खत नाही काहीच नाही, तर म्हटलं करू आपण. तर तेव्हा छोटे होते, आता मस्त छान भाजी सारखे मोठे मोठे झालेले आहे तुम्ही बघितले असतील. तर मस्त भाजी करू आपण म्हणजे सरसो का साग करू आणि मक्के की रोटी, तर संध्याकाळी तो प्लॅन आहे तो करूच. आणि तुम्हाला मी दाखवेलच त्याची रेसिपी वगैरे मी कशी करते. तर असं आहे बघू शकता, विहान दमून आला हो ना. आणि कियारा बघ कशी खेळत बसली, दमून आला. कसा दिवस होता आज? दमला तू? खाल्लं का टिफिन? खाल्ला खाल्लं का? तर आमचा व्यायाम खूप दमून आलाय बिचारा हो ना. कटिंग करायला लावली का तुला? व्यायामचे केस बघू शकता खूप मोठे झालेले आहे, त्याला कटिंग करायची. तर गौरायला जायचं होतं पण मग उशीर झाला आणि कंटाळा पण आला मला, तर मी आता एक काम ठेवते आणि हे ड्रम आहे ना मध्ये ठेवून देते. तर हे गहू काढून ठेवते, जेवढी गळायचे ना तेवढी ह्या गोणी काढून ठेवणार. जास्त नाही दळणार ना, फक्त चार पाच खाते. बस तेवढंच दळणार आणि कारण तेवढंच दम मी ठेवते, ते बांधून ठेवते. उद्या मग वैभव आले की दुकान जाऊ दळून आणू. आणि आज मला मक्क्याची रोटी करायची सरसो का साग, तर थोड्या वेळाने आपण हे पण तोडून घेऊ भाजी पूर्ण छान झालेली आहे. तर आता आपण मस्त मोहरीची भाजी तोडून घेऊ मस्त. याच्यामध्ये मी कैची घेतली आहे, किचन कैची आहे, तर इथून मी याच्याने मी भाज्या वगैरे कट करत असते. तर चला मस्त कट करून घेऊ. आणि आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 6, तर मी इथली भाजी लाईट पण लावली होती मस्त, बघू शकता किती छान दिसते. आता थोड्या वेळाने खूप छान दिसते ती आपण.
एकदम कोवळी कोवळी भाजी आहे, खूप कोवळी आहे, बघू शकता एवढं अशी आपल्या गार्डनमधली भाजी। आता ही कोवळी कोवळी पानं पण तोडून घेते। तर इथे तोडून झालेली आहे, तर ह्याला ओली राहू देते। आता तर अजून इथे खूप छोटी असं वाटतं मला, हे मोठे मोठे तोडून घेते। तर ही मोठी मोठी तोडलेली आहे मी, एवढी आपली भाजी झालेली आहे गार्डनमधली। किती छान दिसते ना मोहरीची भाजी। चला आता ठेवून देते आणि नंतर मग मक्याचं पीठ वगैरे घेऊन येईल आणि त्यावेळेस नंतर दाखवतेस काय करणार आणि मस्त स्वच्छ धुवून ठेवणार। तर इथे खूप छान वातावरण दिसतंय आणि इथे आपली भाजी पण तोडून झालेली आहे, पूर्ण तोडून घेतली। हे छोटे छोटे पाने काही आहे ते, तर तेने तोडले। तर मस्त एवढी भाजी, भरपूर भाजी निघालेली आहे आपली मोहरीची आणि वातावरण पण इतकं छान झालेलं आहे ना, बघू शकता। तर इथे आता कुकिंग स्टार्ट करू आणि आता हे मी आधी कापून घेणार मग धुणार। म्हटलं आधी विचार केला की धुतली तर एकदम चिकट होऊन जातात, आधी कापून घेते आणि मग धुणार। मस्त क्लीन आहे। आता त्यामध्ये मी टाकण्यासाठी पालक आणलेली आहे थोडीशी, म्हणजे छान फ्लेवर येईल आणि घट्टपणा येईल त्याला। आणि इथे आलेलं आहे मी रुचिराच मका पीठ, मक्के की रोटी, सरसों का साग मस्त करायचा आज। तर मस्त याच्या पोळ्या करणार मी, म्हणजे लोट्या फुलकी टाईप करणार। आणि हे पीठ आपल्याला सरसों मध्ये साग मध्ये पण टाकायचंय थोडस, तर ते मी सांगतेच नंतर कसं करायचं। इथे आधी मी काय करते, कट करून घेते सगळं मस्तपैकी आणि कुकर मध्ये शिजायला टाकते। आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं भरपूर सगळं लसूण, तर ते मी सांगते आधी मी हे करून घेते क्लीन सगळं आणि तुम्हाला दाखवते। तर आता इथे पालक घेतलेली आहे, एकदम बारीक चिरून घ्यायची आहे। मस्त निवडली एवढी पालक केलेली आहे, खूप छान बारीक केलेला। मैदा धुवून घेते आता आधी, तर अशी चिरून इथे टाकते। तर आता आपल्याला सरसों का साग आहे ना, तर आपण मुळ्यापासून न तर तोडला, म्हणजे मुळ्यांपासून हा डायरेक्ट वरतून तोडलेला होता। तर आता इथून मी इतका कवळा आहे ना तो पण मी असा एकदम बारीक चिरून घेणार। इथे बघू शकता त्याच्या दांड्यांसहित घ्यायचा, कारण कवळा कवळा जो मोठा असतो ना, खूप मोठा मिळतो, त्याच्या दांडीचं कवर काढावं लागतं असं आपल्याला। तुम्हाला दाखवते मी एका, तर समजा याच्यापेक्षा खूप मोठी स्टेम असेल ना याची, तर त्यातलं असं काढावं लागतं वरच कवळं, ए काय म्हणतात कातडी का काय म्हणतात शिला, तसं करावं लागतं। पण आता हे खूप कोवळं आहे आपला गार्डन मधला ऑर्गॅनिक एकदम, तर याची काढायची काहीच गरज नाही। तर आता मी मस्त बारीक करून घेते आपली मोहरीची भाजी जी गार्डन मधून तोडलेली आहे ती। इथे बघू शकता मी इतकी बारीक चिरून घेतलेली आहे पालक आणि आपली मोहरीची भाजी जी सरसों का साग म्हणतो तीच। तर आता मी मस्त हे करून घेते, क्लीन करून घेते, धुवून घेते। मी सगळी तयारी करून घेतली आणि धुवून घेतलं आपला सरसों का साग भाजी आणि पालक। आणि इथे मी बाकीचं तयारी करून ठेवलेली आहे। तर आपल्याला कशी शिजत टाकायची भाजी, तर ही मस्त एकदम स्वच्छ धुतलेली आहे। आता याच्यात कुकरमध्ये टाकू आपण, टाकलेली आहे कुकरमध्ये। त्याच्यात टाकायचं आहे भरपूर सारा लसूण बारीक चिरलेला, त्याचे आहे आपल्याला हिरवी मिरची कुटलेली, जिरे टाकायचे थोडेसे आणि हळद टाकायची आहे आणि थोडस आपलं सी सॉल्ट आहे ना, म्हणजे आपलं पिंक
पिंक सॉल्ट ते थोडंस टाकायचं आहे, म्हणजे चांगली अशी शिजली जाईल सॉल्ट. आपण मीठ टाकलं ना तर भाजी चांगली शिजते, आणि जेव्हा आपण मॅश करू ना तेव्हा पटकन मॅश होऊन जाते. त्याच्यामुळे तर इथे मी सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहे बघू शकता. आणि आपल्याला तांब्या भर पान टाकायचं, तांब्या भर नाही तर अजून जशी जेवढी भाजी असेल तेवढी. तर मी इथे तांब्या भर पान टाकते, तेवढं इनफ राहील. आणि आता मस्त आपण चांगलं शिट्ट होऊ देऊ. तर इथे मी आता मकईच्या रोट्यांची प्रोसेस करते. ते पान ठेवलेलं आहे वाटीभर आणि त्यात मीठ टाकलेलं आहे आणि ते चांगलं बॉईल होऊ दे. आणि इथे मी पीठ काढून घेते मकईचं. तर मी हे रुचिराचं आणलेलं आहे पीठ, तर खूप छान असतं. आणि इथे बघू शकता उकळी आलेली आहे आणि मी मक्याचं पीठ त्यात टाकलेलं आहे. आणि अशी उकड काढून घ्यायची आणि झाकून द्यायचं थोडंसं. तर इथे मी आता मिक्स करून आणि झाकून देणार, वाफ होऊ देणार त्याची 2 ते 3 मिनिट. आणि इथे झालेली आहे वाफ. आता आपण सगळं मक्याचं पीठ याच्यात काढून घेणार ताटामध्ये. आणि खूप गरम असतं, थोडं कोमट झालं की हाताने चांगलं मॅश करून करून मळायचं. जसं आपण मोदकचं मळतो ना पीठ, आपल्या उकडीचे मोदक, तसंच त्या पद्धतीचेच उकड काढून घ्यायची असते आणि मळायचं असतं. आणि इथे मी मळून झालंय बघू शकता. मळते मी एकदम मॅश करून करून, एकदम दाबून दाबून, म्हणजे आपल्या पोळ्या रोट्या अशा थोड्या हे चिरत नाही, तरी मक्याच्या म्हटलं तर थोडंसं चिरतातच कारण कोरडं पीठ असतं ते. आणि ते थोडंसं तेल टाकून आणि मस्त चांगलं मळून घेतलेलं आहे. शिकून घेऊ आणि मस्त गॅसवर डायरेक्ट फुलक्यासाठी फुगवून घेऊ. तर आता इथे मस्त मी करते छान पैकी मक्याची रोटी. तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा कमेंट करून. आणि आपला सरसो कसा आपण चांगला शिकतोय मस्त. आपला सरसो कसा बघू कसं झाला खोदून. तुम्हाला दाखवते बघू शकता असं ह्या प्रकारे झालेला आहे इथे. तर असं शिजलेलं आहे तरी खूप वेळ लागतो शिजायला. बघू शकता अशी पेस्ट झालेली आहे सरसो कसा आमची. तर मी याच्यात काढून घेते आता आणि घट्टच ठेवणार आहे. थोडंसं पाणी ऍड करेल आता याच्यातलं. तर ह्या जाळीने मी काढून घेतलं तर सगळं पानं करते. याच्यातच आपल्याला मक्याचं पीठ आहे ना, तर ते पण आपल्याला थोडस भिजवायचंय याच्यात. तर इथे बघू शकता मक्याचं पीठ आता याच्यात मिक्स करून घेऊ. तर इथे तेल तापलेलं आहे आणि फोडणीसाठी मी कांदा लसूण आणि आपल्या सुक्या लाल मिरच्या आहे फोडणीच्या, तर त्या टाकून घेते. गॅस ऑफ केलं होतं त्या टाकून काय झालं आहे ते होतीलच लवकर. आणि हिंग पण टाकायचंय आपल्याला, तर काढून ठेवते मी. ऑलरेडी याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची जिरे असं टाकलेलं होतं, तर लसूण मी एवढाच घेतलेला आहे. आणि आता आपण टाकून घेऊ. हा झालेलं आहे. हिंग टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे, नंतर जिरे टाकलेले आहे, तर कोणी कोणी वरतून तडका देतात. मी डायरेक्ट दिलेला आहे डायरेक्ट केलं. तर आता इथे तडका मस्त बसलेला आहे, कांदा टाकून घेऊ आपण. तर इथे आपला सरसो कसा एकदम रेडी होतोय तुम्हाला दगडून दाखवतेच. तर काय झालं माझ्या मोबाईलची काय म्हणता बॅटरी स्लो झाली, तर तुम्हाला फोन येताना काही दाखवताच नाही आलं. मला कांदा टाकला आणि मस्त परतू दिला कांदा वगैरे, त्याच्यानंतर हळद टाकली आणि लाल तिखट टाकलं आणि आपला सरसो कसा जो मी केलेला तयार तो टाकला आणि मीठ टाकलं चवीनुसार. आणि आता मस्त बॉईल होऊ देते छानपैकी. तर इथे आपला सरसो का साग मस्त रेडी होतोय आणि इतका छान इतका भारी वास येतो दरवळतो एकदम सागचा. तर मी फर्स्ट टाइम ही रेसिपी केलेली आहे, आय होप तुम्हाला आवडली असेल. आणि मी पण पहिल्यांदाच खाणार हे. तर नेहमी मी पालकाचा वगैरे साग करते पण मोहरीच्या पानांचा कधीच केला नव्हता, जो रिअल पंजाबी डिश आहे.
तर इथे मी केलेली आहे मस्त खास पंजाबी डिश सरसों का साग मक्के की रोटी। तर तुम्हाला मी बघू शकता आपलं सरसों का साग असा रेडी झालेला आहे आणि त्याला तेल सुटलेलं आहे अक्षरशः सोनेरी दिली आहे बेडगी मिरचीची आणि काय सुंदर दिसतोय वाव आपला सरसों का साग आपल्या गार्डन मधल्या मूलच्या पानांचा सरसों का साग तयार केलेला। तुम्हाला कसा वाटला आई होप तुम्हाला आवडला असेल बघायला रेसिपी। तर इथे झालेला आहे आपण गॅस ऑफ करू। तर इथे मी छान प्लेटिंग केलेली आहे आपलं सरसों का साग आणि मक्के की रोटी। तर बघू शकता अशी प्लेटिंग केलेली आहे इतकी सुंदर दिसते ना आणि तुम्हाला कशी वाटली आई होप तुम्हाला आवडली असेल आणि मस्त आईनं पण वाटली दिलं मी वाढून आणि आता आम्ही जेवण करणार थोड्या वेळाने आणि मी एकदा टेस्ट करून दाखवते कशी झालेली आहे कशी लागते टेस्ट करून बघू बरं। इतकी छान लागते ना खरंच मी पहिल्यांदाच खाल्लं मोहरीच्या पानांचा सरसों का साग इतकं सुंदर लागतंय भारी आणि एकदम ऑथेंटिक पद्धतीने मी प्लेटिंग केलेली आहे। तिकडे कसं पंजाबकडे पितळाच्याच भांड्यांमध्ये करतात जेवण वगैरे पितळाचे भांडे असतात वाटे असतात ताटं असतात ग्लास असतात इतकं छान जेवण झालेलं आहे आणि मग तुम्हाला आवडलं असेल आणि कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा। तर चला आता जेवण झालं की मग मी बोलते तुमच्याशी। तुम्ही बघितलं असेल मी इतकं छान प्लेटिंग केलेलं आहे आणि इतकं छान वाटतंय ना बघायला ऑथेंटिक पद्धतीने सजवले पण आहे। तर कसं वाटलं तुम्हाला सरसों का साग आणि मक्के दी रोटी आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला। इथे आता आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि मी याच्यातच घेतलं डायरेक्ट आणि मी हा लगीन लगीन खाऊन बघ बरं टेस्ट करून दाखव बघा कसं लागतं। आम्ही खालीच बसलो आणि मला खालीच बसून जेवायला पण आवडतं आणि गरम पण होतं म्हणून मी चटई आठवली नाही कसं आहे बघ बरं नीट खरखर सांग नीट खाऊ छान आहे आमच्या सगळ्या भाज्या आवडतात तो खातो आवडीने आणि भात नाही केला कारण त्याच लोट्या भरपूर आहे तर मग मस्त खाणार आणि तुम्ही माझा रिव्ह्यू बघितला असेल मी खाऊन दाखवतो तुम्हाला। तर चला आता आम्ही मस्त जेवतो पंजाबी डिश मक्के की रोटी आणि सरसों का साग। तर चला जेवण झालं बोलते तुम्ही फर्स्ट टेस्ट एकदम टेस्टी आणि इतकं छान लागलाय ना सरसों का साग तर खरंच मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम खाल्लाय इतकं भारी लागला ना आणि इथे मी किचन पण पूर्ण क्लीन करून घेतलेले बघू शकता पूर्ण पूर्ण क्लीन केलेलं आहे इथपर्यंत सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि डिशवॉशरला भांडे पण मी लावून दिलेले आहे आता तिथे इतके भांडे लावले की ते साहेब तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर व्हिडिओ इथेच एंड करते। तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय।